आहे पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे. याच पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करण्यात आली होती. त्या घटनेला आता 5 वर्ष उलटले, परंतु त्यातील मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही आहे. सीबीआयने केलेल्या यापूर्वीच्या चौकशीत सारंग अकोलकर आणि विनय तावरे अशी दोघांची नावे पुढेही आली होती, परंतु त्यांना पकडण्यात अद्यापही यश आले नाही आहे. परंतु आता यातील एक मोठा खुलासा झाला आहे. दहशतवाद विरोधी पथकाने औरंगाबाद येथून सचिन अंदुरे या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्यानेच दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे म्हटले आहे. त्याला अधिक चौकशीसाठी सीबीआयच्या ताब्यात दिले जाणार असून पुढील चौकशी सीबीआय करणार आहे.